तुमच्या घरामध्ये जर अव्यवस्था असेल तर काय होतं? आनंद होतो का दुःख? त्रास होतो, त्रास होतो. आता पुष्कळ वेळेला ऑफिसला जायला निघालेला असतो आणि त्याला केस ओढवायचे असतात, म्हणजे अरे फणी कुठे आहे, फणी कुठे आहे म्हणून तो बायकोला सांगतो. कळलं की नाही, आमच्यावर तो प्रसंग येत नाही. काय देवाने कृपा केलंय. सांगायचा मुद्दा असा की फणी कुठे आहे, फणी कुठे आहे, फणी कुठे आहे, मग त्रासतो, मग बायकोचा उद्धार करतो. तुझा काय हेच शिकवलं होतं का? अमुक केलं काय, तमुक केलं काय, का हा हा त्रागा का, हा उद्वेग का? व्यवस्था नाही म्हणून. तर घरा सगळीकडे व्यवस्था आहे. फणी जागच्या जागी, चष्मा जागच्या जागी, सर्व वस्तू जागच्या जागी. म्हणजे अंधारात जरी गेला ना तरी त्याला ती वस्तू मिळाली पाहिजे, याला व्यवस्था म्हणतात. या व्यवस्थेने आनंद होतो की नाही? आनंद होतो. तसं जगामध्ये सर्व ठिकाणी व्यवस्था आहे, सर्व ठिकाणी वृक्ष व्यवस्था आहे, वाघ ही व्यवस्था आहे, सिंह ही व्यवस्था आहे, हरिणे व्यवस्था आहे, जलचरी व्यवस्था आहे, समुद्र डोंगर बिंगर ही सगळी व्यवस्था आहे आणि सुंदर व्यवस्था आहे, सुंदर व्यवस्था आहे. म्हणून निसर्ग म्हणजे काय? परमेश्वराचा आविष्कार म्हणजे परमेश्वरच निसर्ग रूपाने. म्हणून डोळ्यांनी जर पाहायचं असेल परमेश्वर तर निसर्ग बघा. आणि त्याचं जे दिव्य आनंद स्वरूप, दिव्य ज्ञानस्वरूप जे आहे ना ते पाहण्यासाठी असेल तर उफराटी या दृष्टीने पहा. काल मी सांगितलं उफराटी दृष्टी, पण तो एक कठीण विषय आहे. तेही मी सांगितलं की दृष्टी उफराटी करणं म्हणजे नदीमध्ये उलट दिशेने पोहणं. नदीमध्ये तुम्ही जर उलट दिशेने पोहायला लागलात तर काय होईल? तुम्ही फेकले जाल, इतकं ते कठीण आहे. तसं उपराट्या दृष्टीचं पाहणं हे कठीण आहे, पण देवाचा साक्षात्कार होण्याचा तो जवळचा मार्ग आहे, मी काल सांगितलं, पण तो कठीण आहे. तर हे जे आहे सगळं ह्याला खरं म्हणजे तर हा अध्यात्माचा रंग आहे. असं जर आपण म्हटलं तर एक बाजू होईल, पण दुसरी बाजू म्हणजे हा जीवनाचा रंग आहे. म्हणून सर्व रंग एकजी झाले आणि त्याला आपण म्हणतो पांडुरंग. हे मी काय सांगतो आहे की अध्यात्म परमार्थ वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत आणि आपला प्रपंच संसार हे एकमेकांना पूरक आहे, पोषक आहे. ही गोष्ट पहिली तुम्ही समजावून घ्या. आणि आज आपण आता हे देवाच्या प्राप्तीसाठी लोक साधू होतात, बैरागी होतात. संसार सुखाचा करणे म्हणजेच परमार्थ, पण आहे संसार सुखाने करायचा असतो, होत नसतो. आपल्याला करायचा असतो संसार सुखात आणि त्याच्यासाठी तो युक्तीने करायचा असतो. म्हणून संसारामध्ये युक्ती पाहिजे, तो युक्ती पाहिजे. युक्ती पाहिजे म्हणजे काय वामनराव? युक्ती पाहिजे म्हणजे बुद्धी पाहिजे. कळलं की नाही? बुद्धिबळ कधी खेळलात का हो तुम्ही? खेळला असाल ना? खेळलात की नाही? खेळलात. खेळला नसाल तर खेळा. बुद्धिबळामध्ये राजा असतो, वजीर असतो, प्यादं असतं, घोडा असतो, उंट असतो, हत्ती असतो बुद्धिबळात. आता हत्ती सरळ जातो, उंट तिरका जातो, प्यादं एक घर जातं, घोडा अडीच घर जातं आणि वजीर तो वाटेल तसा फिरतो. आता हत्ती सरळच जाणार हे लक्षात घेऊन बुद्धिबळ खेळलं पाहिजे. उंट तिरकात जाणार हे लक्षामध्ये घेऊन आपण बुद्धिबळ खेळलं पाहिजे. नाही, माझा उंट आहे ना तो सरळच जाणार, बुद्धिबळ चालणार नाही. कळलं की नाही? तसा संसार म्हणजे बुद्धिबळाचा पट आहे. हा संसार ना बुद्धिबळाचा पट आहे. त्यामध्ये काही काही माणसं वेगवेगळ्या तऱ्हेची असतात. कळलं की नाही? एक उंटासारखा तिरकस असतो, तर काही हत्तीसारखे सरळ असतात. कळलं की नाही? असे निन्या प्रकारची माणसं आपल्याला भेटत असतात
आपल्या घरात असतात, दारात असतात, समाजात असतात, सर्व ठिकाणी असतात, ऑफिसमध्ये असतात. आता ही सगळी जी माणसं असतात ना, त्यांच्या कडे वागताना सर्वांकडे मी सारखाच वागेन म्हणून चालणार नाही. कळलं की नाही? प्रत्येक प्रत्येक बघायचं हा कसा आहे, सरळ मनात आहे मग त्याच्याशी तसं, हा तिरकस आहे त्याच्याही तिरकस. कळलं की नाही? म्हणजे आपण तिरकस व्हायचं नाही, तो तिरकस आहे लक्षामध्ये घेऊन आपण वागायचं. कळलं की नाही? तिरकस आहे लक्षात घेऊन आपण वागायचं, तो सरळ आहे असं बघून वागायचं. म्हणजेच निन्याय माणसं जी निन्याय प्रकाराने असतात, ती निन्याय प्रकाराने आहेत म्हणून आपण बोंबलत बसायचं नाही, तर ते निन्याय प्रकाराने आहेत, त्यांच्याकडे आपण वागताना निन्याय प्रकारानेच वागलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण आपण तसं करत नाही. आपण आपल्याला काय पाहिजे ते आपण बघत असतो. कळलं की नाही? पण ज्याला आपण हे जग असं म्हणतो ना, आज जग म्हणजे एक आरसा आहे. दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे जग म्हणजे एक आरसा आहे. कळलं की नाही? त्या आरशामध्ये आपण आपल्याला पाहायचं असतं, त्या आरशामध्ये आपण आपल्याला पाहायचं असतं. आता गंमत अशी आहे की आरशामध्ये तुम्ही उभे राहिलात आणि तोंड वाकडं केलं तर काय होईल? तुमचं तोंड सरळ होईल, तोंड वाकडंच होईल. आणि आरशापुढे उभे राहिलात आणि नमस्कार केलात तर तोही तुम्हाला नमस्कार करेल, होय की नाही? सरळ साधी गोष्ट आहे. असा हात केलात तर तो ते असा हात करेल. जगामध्ये असंच चाललं आहे, जगामध्ये असंच चाललं आहे. कळलं की नाही? असा हात केला ना, अरे तू असा हात कशाला करतो? असा हात कर ना. मी का करू असा हात? मग तो म्हणतो मी का करू असा हात? मग दोघे अहंकाराने फुगले आणि शेवटी दोघे अहंकाराने फुगता फुगता फुटले. म्हणून अहंकार वाईट. हा जो अहंकार आहे ना, सर्व दुःखाचं मूळ म्हणजे अहंकार. जगामध्ये दुःख का? अहंकार हे सर्व दुःखाचं मूळ आहे. आणि अहंकार का? त्याचं मूळ काय? माणसाला आपलं हित कशामध्ये आहे हे ठाऊक नाही, हे त्याचं मूळ आहे. तुम्ही म्हणाल आम्ही एवढी माणसं आहोत, आम्हाला आमचं हित कळत नाही. कळत नाही म्हणून प्रवचन करावं लागतं. आपल्याला आपलं हित कळत नाही आणि म्हणून आपण मूर्खासारखे वागतो, वेड्यासारखं वागतो, अहंकाराने वागतो. आपण श्रेष्ठ, बाकीचे सगळे कनिष्ठ म्हणून वागतो. असं नाही आहे. जगामध्ये सगळी माणसं आहेत ना, ती श्रेष्ठच आहेत. कोणी कनिष्ठ आणि श्रेष्ठ असं नाहीच आहे. कारण तुम्ही म्हणा का? कारण प्रत्येक माणूस हा उपयुक्त आहे. प्रत्येक माणूस हा उपयुक्त आहे. त्याची उपयुक्तता कळते इथेच बघा ना. आता इथे हे गातात आणि तुम्ही ऐकता, तुम्ही सगळेच गायला लागलं तर काय होईल? कोणी कोणाचं ऐकायचं? असं नाही. पण गाणं त्यांना येतं, म्हणजे तुम्हाला गाणं येतं असं नाही. तो तबला वाजवतो, तुम्हाला तबला वाजवता येत नाही. इथे सगळेजण साथ करतायत. आता ही साथ करताना जर त्यांनी व्यवस्थित साथ केली तर संगीत, नाही तर साडेसाथी. ही जी साथ इथे आहे आणि त्याच्यातून जे संगीत निर्माण होतं, कळलं की नाही? आता इथे निर्णय लोक आहेत. इथे तबला आहे, पेटी आहे, डग्गा आहे, गाणारे आहेत, साथ करणारे आहेत. ते साथ करणाऱ्यामध्ये निर्णय स्वभावाचे आहेत. पण इथे एक रंग झाला, इथे एक रंग झाला म्हणून पांडुरंग निर्माण झाला, म्हणजे देव निर्माण झाला, म्हणजे आनंद निर्माण झाला. सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंद पद हरी म्हणते आहे. मग आनंद ज्या वेळेला आहे एक रंग होतो ते आनंद होतो. तसं आपल्या जीवनामध्ये एक रंग झाला पाहिजे. विविध आपण आहोत पण रंग एक झाला पाहिजे. आणि असा रंग एक होतो ना, तेव्हा तिकडे पांडुरंग कटेवर उभा भरत. म्हणून श्रेष्ठ कनिष्ठ या जगात कोणी नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक माणूस हा उपयुक्त आहे. प्रत्येक माणूस तो कुठे उपयुक्त आहे हे आपण पाहिलं पाहिजे. मूल जन्माला आल्यानंतर, थोडा मोठा झाल्यानंतर त्याची आवड कशी आहे,
त्याप्रमाणे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता भीमसेन जोशीचं बघा, भीमसेन जोशी त्याला गाण्याची आवड, पण गाणं शिकायला पाहिजे, मग शिकण्यासाठी गुरु पाहिजे. गुरुच्या शोधार्थ ते कुठे 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 फिरले, शेवटी मिळाले कुठे, त्याचे शेजारी सवाई गंधर्व. कुठे मिळाले? शेजारी. तसं आपण आनंदाच्या शोधार्थ जगभर फिरतो, पण तो असतो शेजारी. पण तेच आपल्याला माहीत नसतं, तेच आपल्याला माहीत नसतं. माहीत नसतं म्हणून गुरु पाहिजे, कळलं की नाही? म्हणून गुरु पाहिजे. नाही तर गुरु कशाला पाहिजे हो? आमचं सगळे डायरेक्ट असं म्हणणारे लोक आहेत. दलाल कशाला पाहिजे? मी त्यांना दलाल म्हणतात, काय तोंडा इथे बोलतात, कळलं की नाही? अरे तुला संगीतात गुरु लागतो, तुला शाळेमध्ये गुरु लागतो, कॉलेजमध्ये गुरु लागतो, पावलंपावली गुरु लागतो तुला. आणि तू म्हणतो गुरु म्हणजे दलाल, आता काय म्हणणार या हरीच्या लालला? असो, तर सांगायचा मुद्दा असा की हा बुद्धिबळाचा पट आहे. निनाळे लोक आहेत, त्यांचा जर तुम्ही उपयोग केला तर बुद्धिबळामध्ये तुमचा विजय होईल. उंटाचा उंटाप्रमाणे उपयोग केला, हत्तीचा हत्तीप्रमाणे उपयोग केला, अशा तऱ्हेने तुम्ही व्यवस्थित खेळलात, तुम्हाला बुद्धिबळात जय मिळेल. आता तो कोणतरी आहे ना आनंद, ना तो विश्वनाथ आनंद, ना विश्वनाथ आनंद बघा, बुद्धिबळामध्ये त्याने टॉपला गेलेला आहे तो, कळलं की नाही? का बुद्धिबळामध्ये त्या सगळ्यांना कसं खेळवायचं, खेळवायचा शब्द महत्त्वाचा आहे. बुद्धिबळाला कसं खेळवायचं, हत्तीला कसं खेळवायचं, उंटाला कसं खेळवायचं, तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खेळायचं असतं, खेळवायचं असतं आणि खिळवायचं असतं. पण आपण ते करीत नाही, आपण ते करीत नाही, आपण आपल्याच मिजाजशीच असतो. कळलं? हा कशाची मिजाज करतो हेच मला कळत नाही, कळलं की नाही? मला सांगा, आपल्याजवळ मिजाज करण्यासारखं, अहंकार करण्यासारखं आपल्याजवळ आहेच काय? आपल्याजवळ काही नाही. अहो ह्या संबंध अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये आपल्या पृथ्वीला स्थान नाही, तिथे आशिया खंडाला स्थान कुठून, तिथे हिंदुस्थानला स्थान कुठून, तिथे आपल्या मुंबईला स्थान कुठून, आणि तिथे आपल्या या माहीमला किंवा आदर माटुंग्याला स्थान कुठे, आणि त्यात आपल्याला स्थान कुठे? शून्य पण नाही, आपल्याला स्थानच नाही. अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये किती आले आणि किती गेले आपल्याला त्याचा काही पत्ता पण नाही. आपल्याला अहंकार करण्यासारखं काही नाहीच आहे, पण तरी आपण अहंकार करतो, मिजाज करतो. मग मिजाज करण्याची कारणं वेगवेगळी असतील, पण मिजाज करण्यासारखं काही नसतंच. आपल्याला सर्वांची गरज असते, आपल्याला सर्वांची गरज असते. बघा आपल्या घरातली मोलकरीण 4 दिवस आली नाही तर बायकांना विचारा, पूर्वी निघून जातो, तोंड द्यावं लागतं बायकांना, कळलं की नाही? मग शेवटी देवा त्या मोलकरणीला पाठव रे, देवा त्या मोलकरणी पाठ, प्रार्थना म्हणावी लागते. अडलं की नाही मोलकरणीशिवाय? अडलं की नाही? तसं तुमचं आमचं एकमेकांशी अडत असतं, कळलं की नाही? तुम्ही एकटे जीवन जगू शकत नाही, एक लक्षात ठेवा, एकटा मनुष्य जीवन जगू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जरी घरात राहायचं झालं ना, तरीसुद्धा तुम्हाला एकटं राहता येणार नाही, त्याच्यासाठी तुमच्या बरोबर कोणतरी पाहिजे. म्हणून बायको गेल्यानंतर नवऱ्याला कसं होतं? पण बायको असते तेव्हा किंमत असते का तिची? नसते. बायकोची किंमत नसते, असते तेव्हा. ती गेल्यानंतर तिची किंमत कळते, कळलं की नाही? एकदा आमचे एक मित्र, कळलं की नाही, ते गेले होते शिर्डीला. शिर्डीला गेल्यानंतर ते परत आले आणि माझ्या घरी आले आणि मला म्हणाले, वामनराव मी शिर्डीला जाऊन आलो. म्हटलं छान झालं. आता मला वाटलं काय आज शिर्डीच्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगेल साईबाबांच्या दर्शनाबद्दल, तर तो तिसंच सांगायला, तुम्हाला सांगायला काय सांगू वामनराव तुम्हाला, मी कान टवकारले. म्हणाला, सकाळी उठल्याबरोबर आम्हाला गरम गरम चहा मिळाला. मी ऐकलं, बरं बरं.
नंतर मला आम्हाला आंघोळीला गरम गरम पाणी मिळालं ते मी ऐकलं. नंतर म्हणाला आम्ही भोजनाला बसलो आम्हाला गरम गरम जेवण मिळालं. आता हे सगळं ऐकल्यानंतर मी गरम झालो. अहो म्हटलं आमची बायको आम्हाला हे दररोज देत असते. आम्हाला थंड चहा देत नाही बायको, आंघोळीला गरम पाणीच देते आणि जेवताना आम्हाला गरम गरम अन्न वाढते. मग त्याच्यासाठी शिर्डीला कशा जायला पाहिजे. पण आपल्याला बायको हे दररोज हे करत होती, त्याला शिर्डीला गेलं कळलं. मला सांगायचा मुद्दा काय, आपल्या बायकोची किंमत, नवऱ्याची किंमत, मुलांची किंमत, शेजाऱ्याची किंमत कळत नाही आपल्याला. मी नेहमी सांगत असतो शेजाऱ्याला जपा, शेजाऱ्याला सुखी करा, शेजाऱ्याच्या त्याच्या मर्जीत राहा, कारण तुम्ही आजारी पडला तर पहिला धावून येईल तो शेजारी. पण बहुतेक लोकांच्या शेजारीबरोबर भांडणं असतात. शेजारीची भांडण नाही असा जर एखादा मनुष्य तुम्ही दाखवला त्याचा मी सत्कारच करीन. अशी गंमत आहे. मग जीवन हे जगायचं असतं आणि कसं हसत खेळत आनंदाने सुखाने असं जगायचं असतं. आणि अगदी सोपं आहे हो, हे अगदी सोपं आहे, पण ते आपल्याला कळत नाही, कोणी सांगत नाही. आम्हाला काय सांगणार, 16 सोमवार करा, 16 शुक्रवार करा म्हणजे तुमचं काम होईल. झालं 16 सोमवार केले, 16 शुक्रवार केले, अहो आमचं काम झालं नाही असं पुन्हा 16 सोमवार करा. आमच्या बहिणीला सांगितलं, बहिणी एकीकडे गेली होती, तिला असं सांगितलं ते काम झालं नाही, गेल्यानंतर पुन्हा कर म्हणाले 16 सोमवार पुन्हा शुक्र. अशा 16 सोमवार शुक्रवार शुक्रवार करून काही होत नाही. तुम्ही तुमचे विचार उच्चार इच्छा आचार याच्यामध्ये असा बदल करा की त्याने तुम्ही इतरांना सुखी कराल आणि त्यामुळे तुम्ही आपोआप सुखी व्हाल. अशा तऱ्हे करा. कर्मकांड आणि कर्मचांग ह्याच्यामध्ये जीवनविद्या कर्मचांग ह्याला महत्त्व देतं. तुम्ही चांगलं बोला, चांगले विचार करा, चांगली इच्छा करा आणि जेवढं तुम्हाला चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा. अगणित पुण्य, अगणित पुण्य. म्हणून मी सांगतो तुम चिंतन करणं हे ध्यान, चांगली इच्छा करणं हीच प्रार्थना, चांगलं बोलणं हेच भजन आणि चांगलं करणं हेच पूजन. हे तुम्ही करा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये क्रांती होते का. कुठे एवढा मोठा पैसा असला तर आम्ही सुखी होऊ असं नाही येते. म्हणजे याचा अर्थ पैसा नको असं नाही, पैसा पाहिजे, पैशाची गरज आहे जीवनात, पण त्याची लिमिट आहे ती आपण कधी ओळखत नाही आणि म्हणून त्या पैशापायी आपण अनेक लोकांना दुःख देतो, त्या पैशापायी आपण अनेक लोकांना मारतो, त्या पैशापायी लोक एकमेकांचे खून करतात. प्रॉपर्टीसाठी म्हणा पैशासाठी म्हणा आपण एकमेकांचे वैरी होतो. ह्याचं कारण काय, तर कारण एकच आहे की आपल्याला इतरांची किंमत कळत नाही. म्हणून माणसाला माणसाचीच किंमत कळत नाही हीच खरं म्हणजे माणसाची वाईट गोष्ट आहे. त्याला माणसाची किंमत कळत नाही, पैशाची किंमत कळते. पण शेवटी पैसासुद्धा तुम माणूसच तुम्हाला मदतीला येतो तेव्हा त्या पैशाचा उपयोग होतो ना. घरामध्ये पैसा आहे आणि तुम्ही अपंग झालेले आहात आणि घरात कोण नाही तर पैसा काय करणार. शेवटी त्या पैशाचा उपयोग करणारी तुम्हाला कोणतरी मदतीला पाहिजे ना. म्हणून माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागणं हेच देवाचं भजन, तेच देवाचं पूजन, तीच देवाची भक्ती आणि तीच देवाची आराधना. इतकं हे साधं सोपं आहे. म्हणून एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करा, एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न करा आणि मग देव प्रसन्न होईल, सगळे संत प्रसन्न होतील, सगळे ऋषी मुनी प्रसन्न होतील, तुमच्या घरातली सगळी बायका मुलं प्रसन्न होतील, सगळे आनंदात राहतील. आणि तो स्वर्ग. आणि स्वर्ग उठला, स्वर्गात गेल्यानंतर सगळं काही मिळतं. मिळतं म्हणजे काय, त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो. तो आनंद आपल्याला इथे आत्ता मिळतो. म्हणून बैसोनी निवांत
शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत नाही पार, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसरिया, असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याने असं म्हटलेलं आहे, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. निवांत व्हायचं म्हणजे काय? शुद्ध करी चित्त म्हणजे निवांत होणं. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया त्याने काय होईल? तया सुखा अंतपार नाही, असं सुख तुला मिळेल. आता चित्त शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं? आला प्रश्न, किती प्रश्न येतात, आता प्रवचन किती करायचं? आता चित्त शुद्ध करायचं म्हटल्यानंतर लोकांना काय वाटतं? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे जे षडविकार आहेत ना, त्यांना धुवून काढायचं. असं धुवून काढून धुता येतं? असं म्हटल्यानंतर होतं काय? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडविकार तुम्ही जेव्हा घालवाल तेव्हा तुमचं चित्त शुद्ध झालं असं म्हणतात. जीवनविद्या जीवनविद्या सांगते हे जे षडविकार आहेत त्या मुळात षड प्रेरणा आहेत. ते विकारच नाहीत, ते प्रेरणा आहेत. प्रेरणा, काम ही प्रेरणा आहे की नाही? क्रोध ही प्रेरणा आहे की नाही? लोभ ही प्रेरणा आहे, मोह ही प्रेरणा आहे, मद ही प्रेरणा आहे, मत्सर ही प्रेरणा आहे. अहो साध्या 2 वर्षाच्या मुलाला आणि 3 वर्षाच्या मुलाचा मत्सर असतो, कळलं की नाही? ही प्रेरणा आहे. त्याचं प्रमाण जेव्हा वाढतं ना तेव्हा ते विकार होतात. प्रमाण वाढलं की विकार होतात, नाही तर त्या प्रेरणाच आहेत. मग काम पाहिजे, काम पाहिजे. तुम्ही तुमच्याजवळ काम आहे म्हणजे इच्छा आहे, वासना आहे, काहीतरी मिळवावं अशी इच्छा आहे. म्हणून तुम्ही हे जग चाललेलं आहे. हे जग कशावर चाललेलं आहे? काम आहे म्हणून चालले. कामच नसेल तर हा काहीच करणार नाही. काम नाही तर कामच करणार नाही. काम म्हणजे ते षडविकारमधला जो काम आहे ना, तो काम ह्याच्याजवळ नसेल तर हा कामच करणार नाही. क्रोध, आता क्रोध पाहिजे की नको? क्रोध पाहिजे. मुलांना कंट्रोल करायचं तर थोडा क्रोध पाहिजे, नाही तर कोणी येऊन टपलीत मारलं आणि हा आपला शांत असं नाही. याला थोडं हे असं म्हटलं पाहिजे, नाही तर तू तुला सारखं मारत बसेल. त्या सर्पाची गोष्ट एक सांगली, माहीत नसेल तर सांगतो. एक सर्प होता, तर बऱ्याच लोकांना तो चावला, म्हणलं की नाही. तर लोकांनी नारदाकडे कंप्लेंट केली की तो सर्प चावतो म्हणून. म्हणून नारद त्या सर्पाला उपदेश करायला लागले. ते सांगितलं, हे बघ, लोकांना तू चावतोस म्हणजे मा पाप करतोस, ते मरतात वगैरे वगैरे. मग मी काय करू? म्हणून सर्पाने विचारलं, नाही तू असं कर, तू शांत राह, कळलं की नाही? तू त्यांना चावू घेऊ नको. बरं म्हणाला. आणखीन एक 15 दिवसांनी नारद त्या बाजूने चाललेले होते, त्याला त्या सर्पाची आठवण झाली. म्हणून त्या सर्पाकडे पुन्हा गेले, काय कसं काय बरं चाललं आहे ना? तुमच्या कृपेने बरं चाललं आहे म्हणाले. काय झालं? अहो तुम्ही मला सांगितलं चावू नको म्हणून, तर मुलं जी आली ना ती प्रथम मला टवकारून होते, नंतर मला घाबरून होती, आणि नंतर मला हळूहळू एकाने दगड मारला, मी काही केलं नाही. दुसऱ्यांनी दगड मारला, मी काही केलं नाही. सगळ्यांनी दगड मारले आणि मी असा विकलांग झालेलो आहे म्हणाले. ही तुमची कृपा म्हणाले. मग नारद काय म्हणाले? अरे मूर्खा, मी तुला चावू नको म्हटलं, पण तू फूस करू नको असं म्हटलं नाही. तू नुसतं फूस केलं असतं ना तरी ते 10 कोस पळून गेले असते. तुला मी सांगितलं आहे चावू नको म्हणून, पण तू काय फूस पण केलं नाही आणि काय नाही, म्हणून तुझी अवस्था. तसं फूस करण्यापुरतं करावं, चावण्यासाठी नाही. एवढा क्रोध आपल्याकडे पाहिजे, कळलं की नाही? काय काय लोक म्हणतात, आम्ही काशीला जाऊन क्रोध सोडला. एक असाच गावकर, गावाचा मोठा प्रतिष्ठित माणूस, तो एकदा काशीला गेला. काशीला जाऊन परत आल्यानंतर काहीतरी सोडतात ना, तर त्यांनी काय केलं, त्या आपलं काय त्या म्हणतात भोजन घालायचं असतं, हां, मावदं म्हणतात, मावदं.
ते भोजन घालायचं असतं का, तर काशीहून परत आलं म्हणून. आणि मग त्याने पंचकृषीतल्या लोकांना जेवायला बोलवलं, कळलं की नाही, भोजनाला प्रसादाला बोलवलं. आता गावकर म्हटल्यानंतर त्यांनी मोठा मंडप घातला होता, छोटा मोठा आहे, मोठा मंडप घातला होता. आणि गावकर असा एका खुर्चीवर बसला होता असा, बरं का. आता गावातला तो एक गावा गाव म्हटलं ना, एखादा खडूस असतोच, कळलं की नाही. तर एक खडूस माणूस तिकडे आला आणि त्या गावकरला म्हणाला, महाराज. गावकर असे बसले डोळ्याचं म्हण, महाराज तुम्ही काशीला गेला होता असे आहात हा, काशीला गेला होतात. हो, काशीला मी गेलो होतो. मग तिकडे काय सोडलं? क्रोध सोडला म्हणाल. वा 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 वा, तुम्ही क्रोध सोडला? हो, जे दुर्वास ऋषीला जमलं नाही, जे मोठमोठ्या ऋषींना जमलं नाही, जे कोणाला जमलं नाही, तुम्ही क्रोध सोडला. वा 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 वा, तुम्ही धन्य आहात, तुमचे आईबाप धन्य, तुमचं कुल धन्य, तुमचं गोत्र धन्य. वा वा, हा खुश झाला, हा आणखीन असा झाला. पुन्हा तोच माणूस असा मनपाला एक फेरी मारू आला आणि पुन्हा तिथेच आला. महाराज तुम्ही काशीला गेला होतात, काशीला गेला होतात. हो, मग तिकडे तुम्ही काय सोडलं? क्रोध. पुन्हा वा 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 वा, जे दुर्वास ऋषीला जमलं नाही ते तुम्ही सोडलं. वा 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 वा, पुन्हा अशी एक फिर, पुन्हा तिथे आला. महाराज काशी, चिंच्या, तुला मी तिन्दा सांगितलं मी क्रोध सोडला, आता पुन्हा विचारशील तर लात मारी ना. महाराज पटलं, क्रोध सोडला, पटलं. असा क्रोध सोडता येतो? काही लोक काही सांगतात, ए बुवा बाबा काही सांगतात, सर काम गेला पाहिजे, क्रोध गेला पाहिजे, लोभ गेला, ह्यांचा तर असाच असतो, यांचं काहीच गेलेलं नसतं. पण लोकांना सांगायचं काम सोडलं पाहिजे, क्रोध सोडलं पाहिजे. पण हे विकार आहेत असं जे आपण समजतो ना, ते मुळात प्रेरणा आहेत. त्याचं प्रमाण वाढलं की ते विकार. आता बासुंदी मुळा थोडी खाल्ली तर ती पौष्टिक आहे, पण तुम्ही जास्त खाल्ली तर काय होईल? असं होईल, तांब्या घेऊन धावतो तांबे. म्हणून अतीच परिचयात नाही, अति तेथे माती, माती असं म्हटलेलं आहे. कुठल्याही गोष्टी अति करता का म्हणे, ते मध्यम पाहिजे, कळलं की नाही. तेव्हा हा सगळा विषय जो आहे ना, म्हणून मी मागे सांगितलं, प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टी भिन्न नाहीत, ते एकमेकांना पोषक आहेत, पूरक आहेत. आणि तुम्ही जर त्याचा बॅलन्स साधला ना, युक्ती नाही, तर जीवनामध्ये आनंदी आनंद आहे, कळलं की नाही. आनंदी आनंद, आता हा आनंद घ्यायचा की न घ्यायचा हे तुमच्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे